गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे 12वीचं जे प्रकरण आहे इतिहासाचं, ते प्रकरण म्हणजे भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा। आतापर्यंत आपण राजा राममोहन राय यांचं कार्य पाहिलं, त्यानंतर प्रार्थना समाज पाहिलं, त्यानंतर आपण पाहिलं की आर्य समाज पाहिलं स्वामी दयानंद सरस्वती कालच्या पिरियडला। आज आपण पाहणार आहोत सर सय्यद अहमद। सर ही पदवी आहे, लक्षात ठेवा, सर ही पदवी आहे की ज्या पद्धतीने भारतीय समाज सुधारत होऊन गेले त्याच पद्धतीने मुस्लिम, जे आपण म्हणतो मुस्लिम समाज सुधारक सुद्धा भारतामध्ये होऊन गेले। त्यापैकी सगळ्यात मोलाचं कार्य करणारा व्यक्तिमत्व म्हणजे सय्यद अहमद खान, सॉरी सर सय्यद अहमद खान। यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1817 रोजी दिल्ली येथे झाला। त्यांना उर्दू, पर्शियन, अरबी आणि इंग्रजी भाषेवर चांगला प्रभुत्व होतं। आता मुस्लिम म्हटलं तर उर्दू, हिंदी या गोष्टी येतातच, पण या व्यतिरिक्त पर्शियन, अरबी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचं एवढं प्रभुत्व होतं की ते इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला गेल्याच्या नंतर तेथील जी परिस्थिती त्यांनी पाहिली ती परिस्थिती नंतर भारतात आल्याच्या नंतर जे मुस्लिम समाजामध्ये मुस्लिम स्त्रिया असेल किंवा मुस्लिम समाज हा मागासलेला होता, मग या मागासलेल्या समाजाला कशा पद्धतीने समजावून सांगून आणि त्यांच्यामध्ये एक नवी चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न सर सय्यद अहमद खान यांनी केला। 19व्या शतकातील एक भारतीय शिक्षण तज्ञ आणि तसेच थोर समाज सुधारक, मुस्लिम समाज सुधारक म्हणून त्याची ख्याती आहे सर सय्यद अहमद खान यांची। भारतीय मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार व सामाजिक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न या समाज सुधारकांनी केला, कारण मुस्लिम समाजामध्ये खूप साऱ्या अनिष्ट चालीरीती होत्या, जसं हिंदू धर्मामध्ये होत्या त्याच पद्धतीने मुस्लिम समाजामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो की सगळ्यात महत्वाची म्हटले पर्दा पद्धती, की सर सय्यद अहमद खान यांनी पर्दा पद्धतीला विरोध केला। पर्दा म्हणजे बुरखा, आजही बघा, आजही मुस्लिम समाजामध्ये बुरखा घातल्या जातो, की बुरखा घातल्यामुळे त्या स्त्रीचा चेहरा दिसतच नाही। आता या मागचा उद्देश वेगळा आहे, आपल्याला त्या मागचा उद्देश चांगला आहे आणि वाईट आहे दोन्ही आहे याच्यामध्ये, परंतु या पर्दा पद्धतीला त्यांनी सळटोड असे विरोध केला आणि विरोध केल्याच्या नंतर मुस्लिम समाजाला समजावून सांगितलं की स्त्री ही मनुष्याच्या म्हणजे माणसाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून कार्य करू शकते। आजही की पूर्वी इतिहास जर आपण मागचा इतिहास जर पाहिला तर रजिया सुलतान नाव ऐकलं असेल, इनने सुद्धा शासन केलंय, आणि मग सर सय्यद अहमद खान यांनी म्हटलं की तुम्ही इतिहास बघा, इतिहासामध्ये मुस्लिम स्त्रियांनी राज्य सांभाळलेले आणि या समाजाला जर का या अनिष्ट रूढी ज्या प्रथा आहे या प्रथातून बाहेर काढणे गरजेचं आहे, म्हणून इंग्रजी शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे, कारण त्यावेळेची परिस्थिती तशीच होती, कारण इंग्रजांचं सावट किंवा राज्य आपल्यावर होतं, कारण इंग्रजी भाषा, त्यामुळे इंग्रजी भाषा जे काही शिक्षण तज्ञ झाले
त्यामध्ये समाज सुधारक झाले, यांनी इंग्लंडला जाऊन तेथील परिस्थितीचा तेथील संस्कृतीचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर ते भारतात आल्याच्या नंतर भारतीय समाजाला, मग तो मुस्लिम असो की हिंदू असो, कोणताही समाज असो, या समाजाला तेथील संस्कृती समजावून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसतो। लक्षात घ्या, त्यानंतर काय झालं कि मोहमेड एग्रो ओरिएंटल कॉलेजची त्यांनी स्थापना केली समोर जाऊन आणि त्याचं रूपांतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ मध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं। याच्यामध्ये की मुस्लिम समाजाला सुद्धा शिक्षण मिळावं, त्यांच्या स्त्रियांना मुला बाळांना सुद्धा शिक्षण मिळावं या पद्धतीचं त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली। नंतर ते रूपांतर झालं, विचार करा की या समाजाला सुद्धा या अंधकारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सर सय्यद अहमद खान यांनी केला की तिचं क्षेत्र फक्त चूल आणि मुलंच नाही। त्यानंतर मुस्लिम समाजातील पर्दाबंदीला विरोध केला हे आपण बघितलं। त्यानंतर सुफी पीर व फकीरांच्या पद्धतीला त्यांनी विरोध केला। या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, सुफी पीर व फकीर, लक्षात ठेवा। या दोन या पद्धतीला त्यांनी विरोध केला कारण इस्लामाचा एकेश्वरवादाचा शिकवणीवर त्यांनी जास्तीत जास्त भर दिला। इस्लाम, इस्लाम समाज हा मूर्ती पूजक नाही, लक्षात ठेवा, मूर्तीला स्थान नाही। याच्यामध्ये एकेश्वरवादाचा त्यांनी शिकवणीवर जास्तीत जास्त भर दिला आणि म्हणून त्यांनी सुफी पीर व फकीरांच्या पद्धतीला विरोध केला। त्यानंतर इसवी सन 1870 मध्ये तहजीब उल अखलाक या उर्दू नियतकालिकांच प्रतिपादन करून ते उर्दू नियतकालिकाची स्थापना करून त्या नियतकालिकामधून त्यांनी काय केलं की मुस्लिम समाजातील ज्या अनिष्ट चालीरीती होत्या त्यावर घाणाघाती हल्ला करण्याचा प्रयत्न त्या नियतकालिकातून केलेला आपल्याला दिसतो। त्यानंतर तहजीबुल अखलाक या नियतकालिकामधून मुस्लिम समाजातील ज्या स्त्रियांवर होणारे अन्याय आहे, स्त्री शिकली पाहिजे, त्यांना इंग्रजी शिक्षण मिळालं पाहिजे याबद्दल त्यांनी लिहिणं चालू केलं आणि मुस्लिम समाजाला सुद्धा वर आणण्याचा त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला। त्यानंतर इसवी सन 1877 मध्ये विधिमंडळावर त्यांची निवड करण्यात आली। या मुस्लिम समाज सुधारकाचं एवढं महत्व आपल्याला दिसून येतं। बघा की 1877 मध्ये विधिमंडळावर त्यांची निवड करण्यात आली। त्यानंतर 1888 मध्ये त्यांना सर या पदवीने काय करणार, सन्मानित करण्यात आलं की सर, की त्यावेळेची सगळ्यात मोठी पदवी की रवींद्रनाथ टॅगोर यांना सुद्धा सर ही पदवी देण्यात आली होती। नंतर त्यांनी त्या पद्धतीचा त्याग केला, त्या पदवीचा कसा केला ते नंतर आपण बघणारच आहोत, कारण इतिहास आहे। इतिहासामध्ये रवींद्रनाथ टॅगोर यांना सुद्धा सर पदवी दिली, परंतु अशी काही परिस्थिती निर्माण झाली भारतामध्ये की एक घटना घडली की त्या सर या पदवीचा त्यांनी त्याग केला होता। परंतु सर सय्यद अहमद खान यांना 1888 मध्ये सर या पदवीने सन्मानित केलं होतं। याच्यासाठी की मुस्लिम समाजातील समाज सुधारकामध्ये त्यांचं नाव नेहमी अग्रेसर करण्यात आलेलं आहे की पर्दा पद्धतीला त्यांनी विरोध केला, इंग्रजी शिक्षणाची सुरुवात मुस्लिम समाजातूनच त्यांनी केली। इंग्लंडला गेल्याच्या नंतर इंग्लंड मधील जी संस्कृती पाहिली, त्या संस्कृती पाहिल्याच्या नंतर ते भारतामध्ये आले आणि आपल्या मुस्लिम समाजाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि प्रयत्न त्याचे यश, प्रयत्नाला यश आला काही प्रमाणात। आजही बहुतांश मुस्लिम समाज हा शिक्षित झालेला आपल्याला दिसून येते, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे। हे त्यांचे कार्य सर सय्यद अहमद खान हे जे समाज सुधारक, मुस्लिम समाज सुधारक होते
भारतीय शिक्षण तज्ञ होते यांना यांनी त्यावेळेचा जो विचार केला त्यामुळे आज आपल्याला परिस्थिती वेगळी आहे। आज आपल्या या मुस्लिम समाजामध्ये सुद्धा शिक्षणाचं कार्य होत आहे, चांगले शिक्षण त्यांना मिळत आहे आणि म्हणून इस्पिसन 1888 मध्ये त्यांना सर्व पदवीने सन्मानित केले आणि शेवटी वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं निधन झालं। अशा पद्धतीने सर सय्यद अहमद खान यांचं कार्य होतं। नेक्स्ट पीरियडला आपण दुसरं बघू।